मिरजेतील समतानगर वेअरहाऊस रेल्वे गेट बंद करण्याला विरोध करण्यात येत आहे। प्रभाग 7 मधील नागरिकांची गैरसोय होणार आहे। गेट बंद केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी महापौर संगीता खोत यांनी दिलेला आहे। मिरजेतील समतानगर येथील वेअरहाऊस येथील रेल्वे लेवल क्रॉसिंग गेट नंबर 634 मिरज यार्ड CWC गेट कृपामई ते माणिकनगर रस्त्यावरील वेअरहाऊस रेल्वे गेट रेल्वे प्रशासनाने दिनांक 16 जून पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद राहतील असं पत्र नगरसेवकांना दिले आहे। सरळ रस्त्यावरून समतानगर माणिकनगर गंगानगर रेल्वे कोल्हापूरचा खाजा वसाहत तोडकर म्हणा जैन कॉलनी हिंदू मुस्लिम कॉलनी शांतीनगर या भागातील व या परिसरातील नागरिक विद्यार्थ्यांचा वहिवाटीचा रस्ता असून रेल्वे गेट बंद केल्यास सर्वांची गैरसोय होणार आहे। या भागातील अत्यावश्यक सेवेसाठी या रस्त्याचा उपयोग होतो। हे गेट बंद झाल्यास पर्यायी रस्ता नसल्याने हे गेट बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने मागे घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रभाग 7 विद्यमान नगरसेविका माजी महापौर संगीताताई खोत यांनी केली आहे। आज या मागणीचे निवेदन मिरज रेल्वे स्टेशन प्रबंधक तांदळे आणि संबंधित विभागाला दिले आहे। यावेळी विठ्ठल तात्या खोत यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। या ठिकाणी गेली कित्येक वर्ष झाले उड्डाणपुलाची मागणी ही रखडलेली आहे। कायमस्वरूपी रेल्वे गेट बंद करू नये याबाबत खासदार संजय काका पाटील पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे तसेच रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। रेल्वे प्रशासनाने नागरिकांची मागणी मान्य नाही केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका संगीताताई खोत यांनी दिलेला आहे। जवळील जे गेट आहे ते गेट हा वॉर्ड नंबर 7 मधील असेल किंवा 20 नंबर वॉर्डातील खाजा वसाद असेल समतानगर असेल अन्य सर्वत्र अंतर्गत ज्या कॉलन्या आहेत त्या परिसरामध्ये जवळजवळ 25,000 लोकसंख्या त्या रस्त्याचा वापर करते। त्या रस्त्याचं गेट बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनानं घातलेला आहे। तसं पत्र मला प्राप्त झालेलं आहे 12 तारखेला आणि ते पत्र देत असताना त्यामध्ये कोणताही उल्लेख नाही की मेंटेनन्ससाठी आम्ही बंद करतोय 8 दिवसासाठी 10 दिवसासाठी असा कोणताही उल्लेख नाही आहे। आत्ता रेल्वे प्रशासनाशी आम्ही याबद्दल विचारपूस केली आणि त्यांना पत्र व्यवहार केला असता तेही उत्तर कोणतंही द्यायला तयार नाही आहेत जेणेकरून ह्या सर्व नागरिकांना वेठीस धरण्याचा यांचा घाट आहे। हे जर गेट बंद झालं तर ज्या इमर्जन्सीच्या गोष्टी आहेत त्या कोणत्याही गोष्टी होणार नाहीत। मोठी वाहतूक कोणतीही होऊ शकत नाही आहे। या ठिकाणी जे मराठी मिल चाळीपासून जाणारा जो रोड आहे तो अंडरग्राऊंड मध्ये आहे छोटासा आहे छोटी वाहतूक होऊ शकते तिथं मोठी वाहतूक होऊ शकत नाही आहे। त्यामुळं ते गेट 4-8 दिवसासाठी जर मेंटेनन्सचं काम असेल तर बंद करण्यासाठी कोणाची हरकत नाही परंतु कायमस्वरूपी बंद करण्याचा घाट जो त्यांनी घातलेला आहे याला सर्व नागरिकांचा विरोध आहे आमचा विरोध आहे। जर तसं झालं तर नक्कीच सर्व समतानगरवासी आणि त्या परिसरातील सर्व आम्ही नागरिक रस्त्यावर उतरू आंदोलन करू परंतु तो रस्ता आम्ही बंद होऊ देणार नाही। तो रस्ता खुला ठेवावा पर्यायी व्यवस्था कोणतीही त्या भागातील नागरिकांच्या साठी नाही एवढं आव्हान आम्ही प्रशासनाला या देतोय। त्यांनी योग्य ते पर्याय त्या ठिकाणी काढावा आणि तो रस्ता नेहमी खुला ठेवावा। आता आम्ही तांदळे साहेबांना निवेदन दिलेलं आहे स्टेशन मास्टर ANM ना दिलेलं आहे त्याचबरोबर आपले जे खासदार आहेत संजय काका पाटील त्यांनाही मी हे निवेदन मोबाईलद्वारे पत्र पाठवलेलं आहे कारण ते आता दिल्लीमध्ये आहेत आणि ते नक्कीच ह्याच्यावर लवकर उपाययोजना करतील। त्याचबरोबर आमचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांनाही पत्र व्यवहार केलेला आहे। याबाबत या परिसरातील नागरिकांची फार मोठी गैरसोय होणार आहे। जर इमर्जन्सीला काही लागलं तर त्या परिसरात पर्यायी व्यवस्था नसल्यामुळं हा रस्ता कायमचा खुला ठेवावा। गणेश आवळे, यजमिन मराठी, मिरज।